नमस्कार मित्रांनो, मी निकेत खामनकर आणि आपणा सर्वांचे जय किसान या शेतीविषयक चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आज तारीख 8 जानेवारी 2020. तर या व्हिडिओमध्ये आपण आपल्या महाराष्ट्र राज्यातील कापसाचे संपूर्ण बाजारभाव बघणार आहोत. तत्पूर्वी आपणा सर्वांना एक छोटीशी विनंती आहे की चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच साईडला असलेल्या बेल आयकॉनला टच करून ऑल सिलेक्ट करा, ज्याच्यामुळे आपल्याला दैनंदिन बाजारभाव, हवामान अंदाज तसेच इतर शेतीविषयक माहिती मिळत राहील. तर मित्रांनो, जाणून घेऊया आजचे आपल्या महाराष्ट्र राज्यातील कापसाचे बाजारभाव. बाजार समिती अमरावती इथे कापसाला प्रतिक्विंटल किमान दर 5050 रुपये, कमाल दर 5250 रुपये. राळेगाव या बाजार समितीमध्ये कापसाला प्रतिक्विंटल किमान दर 5150 रुपये, कमाल दर 5550 रुपये. बाजार समिती आरवी येथे कापसाला किमान दर 5100 रुपये, कमाल दर 5300 रुपये. पारशिवनी येथे किमान दर 5250 रुपये, कमाल दर 5300 रुपये. उमरेड या बाजार समितीमध्ये कापसाला प्रतिक्विंटल किमान दर 5200 रुपये, कमाल दर 5250 रुपये. काटोली येथे किमान दर 5000 रुपये, कमाल दर 5250 रुपये. कोरपना बाजार समितीमध्ये कापसाला प्रतिक्विंटल किमान दर 4900 रुपये, कमाल दर 5160 रुपये. वर्धा बाजार समितीमध्ये कापसाला प्रतिक्विंटल किमान दर 4950 रुपये, कमाल दर 5550 रुपये. किल्ले धारूर या बाजार समितीमध्ये कापसाला प्रतिक्विंटल किमान दर 5255 रुपये, कमाल दर 5450 रुपये. बाजार समिती चिमूर येथे कापसाला प्रतिक्विंटल किमान दर 5225 रुपये, कमाल दर 5250 रुपये. आणि या बाजार समितीमध्ये कापसाची जी आवक आहे ते 525 क्विंटल झालेली आहे. तर मित्रांनो, हे होते आजचे आपल्या महाराष्ट्र राज्यातील कापसाचे बाजारभाव. मित्रांनो, माहिती जर आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना बाजारभाव माहीत व्हावे म्हणून व्हिडिओला शेअर करा.